महत्त्वाची बातमी, इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. सुनेत्रा पवार फिक्स खासदार असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलेला आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत आता निश्चित मानली जाते आणि आता जे बॅनर लावले गेलेले आहेत त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार या फिक्स खासदार असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. इंदापूरमध्ये ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर इंदापूरमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोरदार बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. फिक्स खासदारच 2024 असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलेला आहे. आठवड्याभरापासून सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये दौरे जे आहेत ते सुरू केलेले आहेत आणि विकास रथयात्रा जी आहे ती काढली गेलेली आहे. कामाचा आढावा जो आहे तो या रथयात्रांच्या माध्यमातून घेतला जातो आहे आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांची रथयात्रा फिरत असताना सुप्रिया सुळे यांची सुद्धा या ठिकाणी रथ जो आहे ज्याच्यावरून विकास कामांचा आढावा घेतला जातोय तो रथ फिरतोय. आमचे प्रतिनिधी दीपक आमच्या सोबत आहेत. तर दीपक, आपण पाहतोय की इंदापूरमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. हा नक्कीच वृषाली, उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचे शेतकरी मेळावा होत आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच अजित पवार इंदापूरमध्ये येत असल्याने मोठे बॅनर लागले असून सुनेत्रा पवार यांचा देखील बॅनरवर फोटो आहेत. असा एक वेगळाच बॅनर येथे लागलेला आहे. त्या बॅनरवरती फिक्स खासदार 2024 असा सुनेत्रा पवार यांचा एक मोठा बॅनर लागलेला आहे. अजित पवार यांचा आजचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. काही कारण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा उमेदवार बारामती लोकसभा निवडणूक लढणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर अजित पवार यांच्या सुविध पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विकास कामाचा रथ देखील फिरताना दिसत होता. आणि आज हा इंदापूरमध्ये शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी जो बॅनर फिक्स खासदार 2024 लागलेला आहे हा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे, त्यामुळे मोठी चर्चा इथे होताना दिसत आहे. धन्यवाद.